बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत आहे। बुलेटिनच्या सुरुवातीला येते एक ब्रेकिंग न्यूज सोलापूर मधून। सोलापुरामध्ये जात पंचायतीचा अन्यायकारक कारभार हा समोर आलाय। शरणीदास भोसले नामक व्यक्तीच्या कौटुंबिक वादामध्ये हस्तक्षेप करण्यावरून करून शरणीदास यांना जातीतून बहिष्कृत करण्यात आलंय। शरणीदास हे हिंदू गोंधळी समाजाचे असून त्यांच्या बायकोपासून वेगळे राहत आहेत, मात्र कौटुंबिक भांडण मिटवण्यासाठी तसंच परत समाजात घेण्यासाठी 95 लाख रुपये मागितल्याचा आरोप भोसले यांनी केलाय। शरणीदास यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे आणि MIDC पोलिसांनी गुन्हा दाखल करत चौघांना अटक केली आहे। उठून चाललायस, केलाय, सवरलायस, तर तुला इथनं पुढं समाजातनं तुला वाळीत टाकण्यात येईल की तुझी आई मेली गेली केली सवरली तर हे टाक तुला मयत मातीला येऊ देणार नाही करणार नाही असं म्हणल्यानंतर मी म्हणलो का नाही म्हणला तू तुझ्या बायकोचं म्हणणे नाही ऐकत भांडणं करतो त्यांना करतो मी म्हणलो पिणारा का खाणारा असं म्हणून मी त्यांना विचारलं। आणि दुसरी गोष्ट म्हणायला गेलं तर त्या पंचांनी अशोक शिंदे पाटील त्या पंचांनी माझ्याकडे साईडला घेऊन मला म्हणाले की तुझं हे भांडणं तर नाही पंचातनं आम्ही मिटवून घेतो 2 लाख रुपये मला दे नाही म्हणलं तर तुझी मुलं तिच्यापाशी ठेव आणि तू साईडला माणसातनं बाहेर हो। मी म्हणलं का गेली 7-8 वर्ष आमच्याही आम्हाला सोडून गेले। माझा भाऊ लहान हा लहान भाऊ 2 वर्षाचा होता, हा पण लहानच होता पण कधीच विचारपूस न म्हणजे केली नाही पण डायरेक्ट गेली 3 वर्षात मोठी न्याय पंचायत बसलेली। त्यामध्ये आमच्या बाबांचं म्हणणं ऐकून घेतलं, आमच्या आईचंच म्हणणं ऐकून घेतले व ते मला पण म्हणत होते की तुम्ही तुमच्या आईकडे जावा नाही तर तुम्हाला पण वाळीत टाकण्यात येईल। या प्रकरणाबद्दल अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेत आपले प्रतिनिधी विश्वभूषण, ते आपल्याशी थोड्याच वेळात बोलतील। मात्र आताची ही धक्कादायक बातमी आपण पाहतोय। सोलापूरमधून बाप लेकीचा जात पंचायती विरोधातला हा लढा आहे। जात पंचायतीचा जाच हा काही महाराष्ट्रातून जाता जात नाहीये। विश्वभूषण लिमये काय अधिक माहिती आहे? सोनाली, खरं तर पुरोगामी म्हणवला जाणारा महाराष्ट्र आणि त्याला कुठंतरी एक काळीमा फासल्याचं आपल्याला दिसून येत आहे। सोलापूर मधील हिंदू गोंधळी समाजात असणारे शरणीदास भोसले हे त्यांच्या पत्नीपासून वेगळं राहत आहेत आणि मात्र त्यांना जातीमधून हद्दपार करण्यात आलेला आहे। त्यांना स्वतःच्या सख्या भावाला सुद्धा भेटता येत नाहीये। स्वतःचा सख्खा भाऊ त्यांना असं म्हणतो की तू आपल्या आईला जर भेटायला येतोय आणि हे जर समाजात कळलं तर मला सुद्धा जातीमधून हद्दपार करतील, अतिशय भयावह। आणि एकीकडे आपण फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतो पण दुसरीकडे आपण जर बघितलं तर अजून सुद्धा महाराष्ट्रामध्ये जातीचं भयान वास्तव हे वरचेवर प्रखर होत असताना दिसतंय। सोनाली, धन्यवाद विश्वभूषण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। याबद्दल पोलीस योग्य ती कारवाई करतील अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया आणि जात पंचायतीचं हे सत्र महाराष्ट्रातून कधी हद्दपार होईल याबद्दल विचार करूया।